वंचितचा निर्वाणीचा इशारा, मवियाची धावाधाव। मवियाचा वंचित समोर नवा प्रस्ताव। वंचित मवियासोबत जाणार का? शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला हाताशी धरत महाविकास आघाडीची मोट बांधली। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला आव्हान देणारी ही आघाडी। तरीही या आघाडीत अजूनही वंचितचा समावेश झालेला नाही। राज्यातल्या दलित आणि बहुजनांचं वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघांवर वंचितचा प्रभाव आहे। तेव्हा वंचितच्या पाठिंब्याशिवाय भाजप प्रणित महायुती विरोधातला लढा मवियाला आव्हानात्मक ठरू शकतो। प्रकाश आंबेडकरांना मवियाकडून 4 जागांचा देण्यात आलेला प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना मान्य नाही। वंचितनं मवियाला दिलेल्या अल्टिमेटमची दखल न घेतल्यानं प्रकाश आंबेडकरांनी मवियाला निर्वाणीचा इशारा दिलाय। माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवे दावे हे आम्ही येऊ दिले नाही। पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे। आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मग मवियामध्ये धावाधाव सुरू झाली। आता मवियानं प्रकाश आंबेडकरांसमोर 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला की आम्ही त्यांना 4 जागा देऊ शकतो, म्हणजे एकत्र देऊ शकतो म्हणजे आपण लढू शकतो एकत्र। त्याच्यामध्ये अर्थात अकोलासुद्धा आहे, अकोलासुद्धा आहे आणि इतर 3 जागा आहेत। आता आमच्या असं लक्षात आलं किंवा त्यांच्या बोलण्यातून की त्यांना 4 जागांचा प्रस्ताव मान्य नाही। तरीही आम्ही सगळे या मताचे आहोत की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू। महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं आगामी लोकसभा निवडणुका महत्वाच्या आहेत। 2019 वंचितनं MIM सोबत युती करत लोकसभेच्या 47 जागा लढवल्या होत्या। 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितला एकही जागा जिंकता आली नाही। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 7-8 ठिकाणी वंचितचा फटका बसला होता। सोलापुरात काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंचा 1,58,608 मतांनी पराभव झाला होता। तर त्याचवेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मतं मिळाली होती। 2019 विधानसभेत वंचितनं 288 जागांपैकी 234 जागा लढवल्या। वंचितला 10 जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली होती, तर अनेक मतदारसंघांमध्ये वंचितनं 3 क्रमांकाची मतं मिळवली होती। वंचित स्वतंत्र लढल्यानं लोकसभेला 7-8 आणि विधानसभेला 10 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता। याचा मोठा फायदा भाजपला झाला होता। मवियासोबत काडीमोड झाल्यास प्रकाश शेंडगेंचा OBC मोर्चा, मनोज जरांगे यांना मानणारा गट आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन आंबेडकर 3 आघाडीची देखील घोषणा करण्याची शक्यता होती। तसं झाल्यास मतविभागणी होऊन भाजपप्रणित महायुतीलाच त्याचा मोठा फायदा होणार आहे। तेव्हा मवियाच्या नव्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जयेश जगडसह कृष्णात पाटील, Zee24 तास,